मराठीसह हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये आपल्या दमदार अभिनयानं प्रेक्षकांमध्ये अभिनयाची छाप पाडणारे अभिनेते म्हणजे अजिंक्य देव. रमेश देव व सीमा देव यांचे सुपुत्र अजिंक्य देव हे देखील मनोरंजन सृष्टीत कार्यरत आहेत. मराठीतील एक प्रगल्भ अभिनेते म्हणून अजिंक्य देव यांची ओळख आहे. त्यांच्या अभिनयासह त्यांचं देखणं व्यक्तिमत्व सगळ्यांनाच भावतं. अजिंक्य सोशल मीडियावर चांगले सक्रिय असतात. आपले अनेक फोटो व्हिडिओ शेअर करत ते चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. त्यांच्या प्रत्येक पोस्टला चाहतेही भरभरून प्रतिसाद देतात. अशातच त्यांनी शेअर केलेल्या एका व्हिडिओमुळे ते चांगले चर्चेत आले आहेत. अजिंक्य यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटद्वारे एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्याची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. अजिंक्य यांनी नुकतीच कोणत्या तरी कार्यक्रमाला हजेरी लावली होती. या कार्यक्रमाचा आनंद घेतानाचा व्हिडिओ त्यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटद्वारे पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये अजिंक्य कार्यक्रमाचा आनंद घेताना दिसत असले तरी त्यांच्या एका कृतीमुळे ते टीकेचे धनी झाले आहेत. त्यांच्या तोंडात सिगारेट असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्यांच्या या कृतीमुळे सोशल मीडियावर त्यांना ट्रोलिंगला सामोरं जावं लागलंय. त्यामुळेच या व्हिडिओखाली नेटकऱ्यांनी अनेक नकारात्मक कमेंट्स करत त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. स्वर्गीय रमेश देव यांनी रसिकांचे प्रेम कमावलं ते मुलाने असे वेडे चाळे करून गमावलं. आपल्याकडून असल्या गोष्टीची अपेक्षा नव्हती. बॉलिवूडमध्ये सुद्धा असं करताना लोकांना आवडले नाही आहे. तुमचा खूप आदर वाटतो, तो आदर टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करा. आता विचारणारं कोणी नाही म्हणून असं करत आहात का? रमेश देव यांना जे जमलं नाही ते तुम्ही करून दाखवलं सर. दारू पिऊन फुल आहेत राजे, हा तर एकदम टल्ली झाला आहे. सर, तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. अशा अनेक कमेंट्स करत अजिंक्य यांनी केलेल्या कृतीला असमर्थन दर्शवले. त्याचबरोबर काहींनी धूम्रपान आरोग्याला हानिकारक आहे, सर तुम्हाला दारू खूप जास्त झाली आहे, कृपया काळजी घ्या. व्यसन तुमच्या आरोग्याशिवाय तुमच्या जीवनाला व परिवाराला सुद्धा उद्ध्वस्त करतं, त्यामुळे व्यसन करू नका असं म्हणत त्यांच्याविषयी काळजीही व्यक्त केली आहे. दरम्यान अजिंक्य देव यांनी आतापर्यंत मालिका व चित्रपटात काम करत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. बराच काळ ते मनोरंजन सृष्टीपासून लांब असले तरी आगामी काळातही त्यांचे अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्यामुळेच त्यांच्या या आगामी चित्रपटांसाठी प्रेक्षक कमालीचे उत्सुक आहेत. त्याचबरोबर या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेसाठीही चाहते आतुर आहेत. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.